बोरिवली फील्ड लावून घ्या, बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लवकर जाऊ द्या. सरकार ग्रुपच्या माध्यमातून आज हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. कारण नवघर म्हटलं तर बादशाह क्रीडा संकुलन एक खूप मोठं नाव त्या परिसरातील त्या क्रीडांगणाचं, आणि त्याच क्रीडांगणावर अनेक मोठमोठ्या नामवंत स्पर्धा पार पडलेल्या आहेत. ट्वेल्थ मॅन पाठवून द्यायचं आहे, लक्षात ठेवा. आणि आता पॅनल्टी आहे दोन्ही टीम, बोरिवली टीम ट्वेल्थ मॅन आहे. जोडी मैदानाच्या आतमध्ये सरकार ग्रुप नवघरची स्ट्राइक एंडला पण अक्षय सोनी या खेळाडूला पाहतोय. अक्षयविषयी म्हणायचं गेलं तर अंडरअर्म फॉर्मॅट देखील अतिशय सुंदर पद्धतीने खेळतोय. अनेक बऱ्याचशा ओपनच्या मॅचेस अंडरअर्म क्रिकेटच्या मी अक्षय सोनी यांना खेळताना पाहिलेला आहे. एक अतिशय जबरदस्त खेळाडू आहे आणि अंडरअर्म क्रिकेटपासूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली. आणि आज आपण पाहतोय तर जितू पॅकर नवघर या संघाच्या माध्यमातून अनेक वेळा आपण या खेळाडूला ओपन करताना पाहिलेलं आहे. आणि आज या जे महाकाल चषकामध्ये सरकार ग्रुपच्या संघामध्ये खेळत आहेत. चार ओव्हरची मॅच आहे. पहिले मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. सर्कलच्या 30 साइडच्या बाहेर 3 फिल्डर असतील. लक्षात ठेवा जो नियम आहे तो नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय सोनी अँड योगेश ही ओपनिंग जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सरकार ग्रुप या टीमची. टाइम या ठिकाणी नोंदवलं जाईल. लक्षात ठेवा चार ओव्हरची मॅच, 15 मिनिटात तुम्हाला 3 षटक क्लिअर करायचे आहेत. 15 मिनिटात तुम्ही 3 षटक क्लिअर केली नाहीत तर तुमचा अतिरिक्त एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये येईल. हा नियम आहे, वेळेला महत्व द्या. लक्षात ठेवा 15 मिनिटाच्या अधिक म्हणजे 16 मिनिटं जरी तुम्ही अवधी लावला 3 षटकं पूर्ण करण्यासाठी तरी देखील तुमचा एक खेळाडू आत येईल. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अजय. चार ओव्हरची मॅच, रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. अग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होईल या ठिकाणी सरकार ग्रुप नवघर या टीमचा. अजय सर स्टार्ट टू प्ले. यस या ठिकाणी मॅच स्टार्ट होते. टाइम या ठिकाणी काउंट केलं जाईल. पहिला चेंडू स्टार्ट बॅट ना यावेळेस इनफील्डच्या वरून डीप लॉंग ऑफ क्लिअर करताना अक्षय सोनी यांच्या बॅट मधून पहिलाच षटकार, 6 धावा. काय स्टार्ट दिली, जबरदस्त स्टार्ट. कारण पूर्णतः हे षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि नक्कीच याचा फायदा अक्षय सोनी उचलण्याचा प्रयत्न. अग्रेसिव्ह क्रिकेट मी म्हटलं सुरुवातीलाच की नवघर संघ हाच प्रयत्न करेल की आम्हाला अग्रेसिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. यावेळेस सडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा अभाव त्या ठिकाणी जाणवला नाही अक्षय सोनी यांचा. पायाला चेंडू आदळतोय, पॅडवर चेंडू आदळतोय. लेग बायचा इशारा पण समोल वैतुस्कर यांचा. एका धावेनं मात्र अकाउंटमध्ये भर. धावसंख्या होती ती म्हणजेच 7. कालचा दिवस आपण पाहिला 85 हायेस्ट स्कोर होता कालच्या दिवसामध्ये. आजचा दिवस जर आपण पाहिला तर जवळपास 50 धावा या पुढे आल्या होत्या एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या. त्या 50 धावा एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघानं चेस केल्या. कालच्या दिवसामध्ये धावा चेस होत नव्हत्या हे आपण कालच्या दिवसामध्ये चित्र पाहिलं होतं. मात्र शेवटचा सामना, कालच्या दिवसातील शेवटचा सामना अजिंक्य स्पोर्ट्स वर्सेस कान्हाई स्पोर्ट्स पाये या दोन टीममध्ये झाला होता. आणि त्याच वेळेला अजिंक्य स्पोर्ट्स संघानं प्रथम बॅटिंग करून 20 धावा या फळकावर लावल्या होत्या. कान्हाई स्पोर्ट्स टीमनं त्या 20 धावा शेवटच्या सामन्यामध्ये चेस केल्या होत्या. मात्र पूर्ण दिवसामध्ये आपण काय चित्र पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये, तर जो संघ प्रथम बॅटिंग करायचा तो संघ या ठिकाणी विजयी होत होता. मात्र आजचा दिवस जर आपण पाहिला तर धावा चेस झाल्यात पहिल्याच मॅचमध्ये. आणि बॅटना एक बिकेट डीप मिड विकेट बॉर्डर लाईन क्लिअर करणारा हा अप्रतिम दर्जेदार योगेश यांच्या बॅटमधून षटकार. डीचे अक्षय सोनीनं आपलं अकाउंट ओपन केलं होतं षटकारानं आणि योगेश यादवनं देखील आपलं अकाउंट ओपन केलं षटकारानं. क्या बात आहे, क्या बात आहे.
अतिशय सुंदर बैटिंग, चार ओवर ची मैच ऑलरेडी नक्की फाइनलाइज के लिए गेलेला आहे। नवघर टीम ला ही पूर्ण कल्पना है, त्यानुसार नक्की अपने प्लस न के लिए ही भूमिका, मात्र हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आत मध्ये पार पाडत आहेत। चला न्यू बॉल द्या, बॉल सापडत नसेल नवीन चेंडू फेकून द्या मैदानाच्या आत मध्ये लगेचच। वेळ खूप महत्त्वाचा आहे, कारण जर 6 वाजले तर इथे नक्कीच भरपूर सेना आहे ती आपल्यावर आक्रमण करते, लक्षात ठेवा। इकडे धावसंख्या 13, मॅच बॉल आलेला आहे। अमोल सर जय महाकाल, चषक प्रथमच स्पर्धा आपण पाहतोय, अनेक स्पर्धा या मैदानावर आपण होताना पाहिलेले आहेत, ही खासियत आहे। सुंदर असं मैदान, देवेश स्पोर्ट्स मैदान देखील आपण या मैदानाला म्हणू शकतोय, नागोबा क्रीडा संकुलन देखील या मैदानाला आपण म्हणू शकतोय। अतिशय सुंदर असं मैदान, आणि जे मैदान मेंटेन ठेवलेलं आहे त्यासाठी नक्कीच मी कौतुक करतोय मालजीपाडा ग्रामस्थांचं। जबरदस्त असं हे मैदान या ठिकाणी मेंटेन ठेवलेलं आहे, कारण मैदान असणं आणि मैदानाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीनं मैदानाची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे मालजीपाडा क्रीडा रसिकांकडून। आउटसाइड ऑफ स्टाम्प लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र सोडून देण्याचं काम केलं, पुढचं काम मात्र पंचांना पार पाडलं। व्हाईटचा इशारा, एका साईडला बोरिवलीचा संघ आहे ज्यांच्याकडे आहे ते तर्रार असे गोलंदाज, आणि ॲग्रीमेंट करू नका प्लीज, पंचांसोबत जास्त चर्चा करू नका। जे पंच आहेत त्यांचे पंचांची माहिती जर तुम्हाला द्यायची गेली तर लेजेंडरी खेळाडू आहेत, टेनिस क्रिकेट जगतातील एक सगळ्यात मोठं नाव आहे अमोल वेतोसकर, लक्षात ठेवा। आणि आज ते तुम्हाला स्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। आजचा आपण सुप्रीमो पाहतोय तर त्या काळचा राज कपूर मेमोरियल कप आर के ट्रॉफी गाजवणारे हे खेळाडू आहेत, लक्षात ठेवा। आणि एक नामांकित खेळाडूमध्ये त्यांचं नाव गणलं जातं। सुंदर सुंदर अतिशय जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टम्प, जवळपास व्हाइट लाईनच्या जवळजवळ हा चेंडू ट्रॅव्हल केला जातो, कारण सुरुवातीचे जे दोन चेंडू, एक तर अक्षय सोनी यांना जो चेंडू टाकला होता षटकार आला होता, त्यानंतर मात्र योगेश यादव यांना जो चेंडू टाकला होता तो देखील षटकार आला होता, त्यानंतर मात्र बॅटरपासून थोडंसं लांब राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना गोलंदाज अजय, यावेळेस बॅटनं चेंडूला कार्पेटच्या साईन ट्रॅव्हल केलं गेलं मिड विकेटला, प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी आहे, नॉन स्ट्राइक एंडला फेकी सिंगल प्राप्त होईल। पहिले षटक प्रगतीपथावर आहे, प्रेक्षक राजांच्या माहितीसाठी नक्कीच थोडासा उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहात डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून, त्या तमाम प्रेक्षक राजांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। मॅच जरी थांबली असली तरी मात्र प्रेक्षक राजे अजूनही हटले नाही आहेत, आम्हाला जे महाकाल चषक हे पाहायचं आहे, घर बसले आम्ही त्या चषकाचा आनंद घेऊ शकतोय। थँक यू डीबीएन लाईव्ह। धावसंख्या 15, नियम तुमच्यापर्यंत मी पोहोचवलाय, 15 मिनिटात तुम्हाला 3 षटक क्लिअर करायचे आहेत, अन्यथा नक्कीच एक अतिरिक्त खेळाडू तुमचा इन होईल 30 यार्डच्या आतमध्ये। फुल टॉस, यावेळेस स्विफ्टचा फटका, स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी, चेंडू मात्र निघून जातोय सी मारेशेच्या पलीकडे। अक्षय सोनी पहिला षटकार, त्यानंतर येतोय अक्षयच्या बॅट मधून हा चौकार, संघ पोचतोय सरकार ग्रुप नवघर, धावसंख्या झालेली आहे 19। मिनिटात तुम्हाला 3 षटक क्लिअर करायचे आहेत, अन्यथा 30 यार्डच्या आतमध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुमचा जाईल। आम्ही वारंवार तुम्हाला मी का सांगतोय, कारण याचा फटका तुम्हाला बसता कामा नाही, आम्ही प्रत्येक टीमला सूचना या वारंवार देत असतोय, कारण नियम आहेत, काही अटी आहेत, त्या अटीच्या बंधनामध्ये राहूनच तुम्हाला क्रिकेट कुठलीही स्पर्धा खेळा, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येकाचे नियमावली असते, आणि त्या नियमावलीचं पालन करणं हे प्रत्येक संघाचं कर्तव्य असतं।
जयमाकाल चषक 2023 मालजेपाडा अतिशय सुंदर नियमावली आहे. तितकासा ताण तितकासा मी म्हणेल जोर दिला गेला नाहीये कुठल्याही संघावर. फुल टॉस यावेळेस फटका स्ट्रेट बॅटेड साइड स्क्रीनच्या बरोबर समोर वन बॉन्स चौकार. कालचा दिवस आपण पाहिला तेजस कुंडरे मॅन फ्रॉम द ग्रेट मराठा जूचंद्र 14 चेंडू आणि 48 धावेची ती इनिंग कालच्या दिवसामध्ये साकारली होती याच्या आठवणी येते. त्यावेळेस मिस्तान स्टोक आहे इंडिया इज गॉन. पहिला ब्रेक थ्रू पहिला विकेट सरकार ग्रुप नवघर संघाचा मिस्टर योगेश यादव बॅक टू द पॅवेलियन. डीचे न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो उदय पाटील एक मोठं नाव. नवघर म्हटलं तर उदय पाटील, उदय पाटील म्हटलं तर नवघर एक मोठा खेळाडू आहे आणि मोठमोठे फटके खेळण्यामध्ये एक खासियत आहे उदय पाटील यांची. दोन्ही बंधूंनी खूप मोठं योगदान नवघरच्या त्या क्रिकेटला दिलेलं आहे. एक तर नक्कीच मी सँडीचं नाव आवर्जून घेईल. संदेश जबरदस्त खूप मोठं नाव होतं आणि त्यांच्यामध्ये देखील उदय पाटील प्रमाणेच ती खेळण्याची क्षमता होती. ते देखील ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळायचे. सिंगल डबलचा खेळ तितकासा त्यांना त्यांच्या बॅटमधून नेहमी पाहिला नाही आहे. षटकार चौकार ही बॅटची बोली त्यांची असायची. संदेश पाटील मॅन फ्रॉम नवघर सँडी आणि त्यांचेच आपण बंधू पाहतो उदय पाटील. आज आपल्याला या स्ट्राईक एंडवर पाहायला मिळत आहेत न्यू बॅटर्स फ्रेश बॅटर योगेश यादव हा बाद झाल्यानंतर उदय पाटील हा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 23 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द बोर्ड. गोलंदाज येतोय आपण शयू श्रेयस. ओके नाही प्रेमाने त्याला शयू म्हणतायत. श्रेयस त्याचं नाव आहे. प्रत्येकाचं टोपण नाव असतं प्रेमाचं नाव असतं. शॉर्ट अम पुलचा फटका बॉडीला पूर्ण तर रोल केला उदय पाटीलनं आणि पहिल्या चेंडूवर आपलं अकाउंट ओपन केलं 4 धावेनं चौकार. ही जी बॅट आहे लक्षात ठेवा ही शांत बसणारी बॅट नाहीये. कुठेतरी मात्र या बॅटला लवकर शांत करावं लागेल अन्यथा नक्कीच धावांचा डोंगर हा समोर येईल हे मात्र निश्चित आहे. धावेचा वेग वाढतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकताना धावा झालेल्या आहेत सरकार ग्रुप नवघर टीमच्या 27 धावा. आउट साइड ऑफ स्टंप यावेळेस नक्कीच कौतुक असेल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी बॅटरपासून थोडस लांब चेंडूला ठेवलं आणि यावेळेस या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता उदय यांचा. हा चेंडू डॉट होतोय. थोडस नक्कीच असत आंदोलन त्या ठिकाणी यष्टीरक्षक आणि उदय पाटील यांच्यामध्ये कारण की अपील केली होती. उदय पाटील कदाचित म्हणत असतील कसली मित्रा थोडस कारण क्रिकेट लक्षात ठेवा मैत्रीपूर्वक देखील हा खेळ आहे क्रिकेटचा. यावेळेस मोठा फटका उदय पाटील यांच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनवर प्लेअर आहे प्रोडक्शनला मात्र त्या प्लेअर कडून त्या फिल्डर कडून कॅच होतोय ड्रॉप. उदय सारख्या खेळाडूला संधी देणं म्हणजे मी म्हणेल स्वतःच्या पायावर मारलेली ही कोराड आहे. खूप मोठा खेळाडू आहे
आणि अशा खेळाडूला संधी मी म्हटलं होतं की ही जी बॅट आहे ही लवकर थांबवणं बोरिवली संघासाठी खूप गरजेचे आहे, अन्यथा मात्र धावांचा डोंगर बोरिवली संघाच्या समोर असेल. एक संधी निर्माण केली होती गोलंदाज श्रेयसनं, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. डीप मिड विकेटमध्ये फिल्डर जो होता त्या फिल्डरनं मात्र तो केलाय कॅच ड्रॉप. हा आहे अक्षय सोनी, तर हा सोन्यासारखाच खेळ नक्कीच दाखवेल. वेल डन, अतिशय सुंदर फटका, कव्हरच्या दिशेने चौकार. क्या होते ती म्हणजेच 32 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 32 धावा फळकावर आहेत. एक चांगले स्टार्ट 16 च्या सरासरीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि हेच जर सरासरी मेंटेन ठेवली तर जवळपास 64 धावा या फळकावर येऊ शकतील सरकार ग्रुप नवघर या टीमच्या. न्यू गोलंदाज क्रमांक 3 चा गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय, मिस्टर अजय केशी. इथून कमबॅक करावा लागेल, एवढंच थोडस टाइम करू शकला नाहीये. उशिरा हा फटका पाहायला मिळतोय. सिंगल इझिली कम्प्लीट करतोय उदय. 2 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र बॅटर अक्षय सोनी यांचं लक्ष नव्हतं. डबल्सचा कॉल जर केला असता तर कदाचित या 2 धावा होऊ शकल्या असत्या. थोडस मिसफील्ड झालं होतं लॉंग ऑन रिझन मध्ये आणि याचा फायदा उचलता आला असता. अक्षय सोनी काय स्टार्ट केली होती, 1 षटकार 2 चौकार 14 धाव संख्येवर हा खेळाडू खेळतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत सामना अक्षय सोनी यानं केलेला आहे. साऊंड आला होता, साऊंड अक्षरशः आमच्या समालोचन कक्षापर्यंत पोहोचला होता. नक्कीच जर हा चेंडू व्यवस्थित कॅरी केला असता तर पंच अमोल वेतोसकर यांचं बोट नक्कीच वर गेलं असतं. हा कॅच ड्रॉप होतो या ठिकाणी. अक्षयला एक संधी मिळते, उदय पाटलांना एक संधी मिळते. एका संधीच्या साह्याने हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. संधीचं सोनं करणं तितकंच गरजेचं आहे. एखाद्या खेळाडूला डबल चान्स मिळतोय त्यावेळेस नक्कीच असे काही खेळाडू आहेत त्यांनी त्याची इनिंग चांगल्या प्रकारे साकारलेली आहे. यावेळेस रिवर्सचा फटका, फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी आहे. सिंगल फक्त मिळेल अक्षयला. एखादा विनर सरकार ग्रुपचा संघ पोचतोय 34 या धावसंख्येवर. चांगला गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी अक्षय केशी कडून, अजय केशी कडून. इथून कमबॅक करणं गरजेचं आहे मी म्हटलं होतं. कमीत कमी धावा, कारण सुरुवात जर आपण पाहिली तर जवळपास 16 सरासरीनं हा संघ खेळतोय आणि ही सरासरी व्यवस्थित मेंटेन ठेवली तर 64 आकडा हा फिक्स आहे. ऑन साईडला आणि ते थोडीशे मेस फील्ड आणि ते नाहीये. अंतिम क्षणी जबरदस्त एफर्ट लावलं गेलं, चांगलं बॅकअप पाहायला मिळते. वेल डन जर्सी क्रमांक 1 रामकडून थोडीशी मिस फील्ड झाली होती मात्र बॅकअप चांगलं. हा चौकार नक्कीच जाऊ शकला असता मात्र गुड फील्ड अँड चांगलं बॅकअप. 36 धाव संख्या. एकवीरा स्पोर्ट्स नायगाव मॅच पाहते या ठिकाणी. यांना पूर्ण कल्पना आहे की या टीम मध्ये जो संघ जिंकेल तो संघच आमच्या समोर असेल, त्यामुळे नक्कीच ही मॅच आवर्जून पाहतोय. एकवीरा स्पोर्ट्स नायगाव संघ कोणता बॅटर्स कुठल्या प्रकारे बॅटिंग करतोय, कोणता गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, एखादा गेम प्लॅन असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच मित्रांनो ज्यावेळेस स्पर्धा असते त्यावेळेस नक्कीच आपला जो राऊंड असेल त्यावेळी अभावी जवळपास 1/2 ते 1/2 तास लवकर या, जेणेकरून समोरच्या खेळाडूची समोरच्या संघाची आपल्याला व्यवस्थित ती खेळी पाहायला मिळते. खास करून त्या मैदानाची आपल्याला आखणी करता येते, त्या पिचची आपल्याला व्यवस्थित आखणी करता येते. लिडिंग एज लागली गेली, इथे सिंगलचा कॉल होता मात्र नाहीये. थांबवतोय उदय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 3 षटकांच्या खेळीची अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजेच 37.
थैंक यू बोरिवली टीम, वेळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अंतिम षटक जर्सी क्रमांक आपण 7 पाहतोय, जर्सी 7 आले ते नक्कीच आंतरराष्ट्रीय खेळाडू, सगळ्यांना ते नाव अजूनही आठवत असेल। धावा झालेले आहेत त्या म्हणजे 37 धावा, निबलंदाज राम पहिल्या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होतो, आदित्यनचा आडव्या बॅटचा पट्टा यूज केला होता त्या ठिकाणी, मात्र चेंडू बॅट अँड पॅड कदाचित असू शकेल। एक धाव नक्कीच मिळते या ठिकाणी, धावा झालेल्या आहेत त्या 38 धावा। स्लॉग ओव्हर आहे रामकडून, आपण नक्कीच मगाशी पहिले थोडेसे मिसफील्ड झाले होते, इथून मात्र नक्कीच आपल्या त्या गोलंदाजीच्या जोरावर कदाचित ज्या चुका झाल्या होत्या रामकडून त्या भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल। हा इथे मात्र चेंडू हाताळला जातोय, बीमरचा इशारा पंचांकडून येतोय, नोचा इशारा येतोय, एक बेनिफिट नक्कीच मिळेल तो असेल फ्री हिट। स्ट्राइक एंडला आहे मित्रांनो उदय पाटील, हा आहे फ्री हिट 9+1, 40 धावा फ्री हिटचा चेंडू उदय पाटील स्ट्राइक एंड वर। कशा प्रकारे हा चेंडू हाताळेल गोलंदाज राम वर्सेस उदय, सुरेख चेंडू सुरेख चेंडू, हा बरोबर एसटीवर चेंडू टाकला होता आणि बरोबर हा चेंडू कोळवा टप्प्यात हाताळला होता, कारण जर फ्री हिटच्या त्या माऱ्यापासून वाचायचं असेल तर अशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे। अतिशय जबरदस्त गोलंदाजी रामकडून केली जात आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी रामकडून। धावसंख्या 41, यावेळेस तर फ्लाइट समोर दिली होती मात्र गतीमध्ये थोडस मिश्रण, यावेळेस थोडासा चेंज ऑफ फेस केला होता, गती कमी केली होती आणि या कमी गतीच्या चेंडूला बरोबर फसला गेला बॅटर अक्षय सोनी गॉन। झालेले आहे ती म्हणजे 41 सतीश, न्यू बॅटर सतीश येतोय आणि सतीशच्या माहितीसाठी अजूनही उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर 3 चेंडू अजूनही उर्वरित शिल्लक आहेत या स्लॉग ओव्हर मधील। आडव्या बॅटना यावेळेस नक्कीच विचार तर मनामध्ये तोच होता की मला आल्या आल्या चेंडूला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचा आहे, काय स्टार्ट सचित कडून देखील। पहिल्या चेंडूवर सतीश देखील आपला अकाउंट ओपन करतोय, 6 धावेना षटकार। थँक्यू डीचे ठाणा पातलीपाडा, इथून पहा एक आपले चाहते क्रिकेटचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांचं देखील शुभम जाधव आपलं सरस स्वागत आहे। फुलटॉस मात्र हा मिस करतोय, चेंडू ऑन साईडला खेळायचा होता मात्र चेंडू ठरवलं होतं थर्ड मॅनच्या दिशेनं ऑफ साईडला, 2 धाव तर झालेले आहेत, तिसऱ्याचा कॉल दिला जातोय। कोण 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 सॅक्रिफाईस करेल, कोण सॅक्रिफाईस करेल, सतीशला पुटावं लागतं, सतीश देखील बाद होतोय, इथे थांबणं गरजेचं होतं सतीशला। उदय पाटलांना जर तुम्हाला स्ट्राईक द्यायची आहे तर सतीशला विकेटवर उभं राहणं गरजेचं होतं, ही मोठी विकेट असेल। धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे सरकार ग्रुप नवघर टीमची 49 धावा। शेवटचा चेंडू असेल आणि कदाचित त्याची पूर्णता कल्पना उदय पाटील यांना होती आणि या कारणास्तव सतीशला ते थांब थांब म्हणून सांगत होते की मला स्ट्राईकवर यायचं आहे, कदाचित तो आवाज सतीशच्या कानापर्यंत पोहोचला नसेल, या कारणास्तव सतीशनं मात्र ते स्ट्राईक सोडली आणि या कारणास्तव मात्र रनआउटच्या स्वरूपात सतीशच्या डगआउटच्या दिशेनं परतावं लागलं। न्यू बॅटर लवकी
हा लौकी आहे की लकी आहे या चेंडूवर षटकाराला तर नक्कीच लौकी नाही मी तर लकी नक्कीच या खेळाडूला म्हणू शकेल। 49 धावा शेवटचा चेंडू या इनिंग मधील बोरिवली बसेस आपण पाहतायत नवघर सरकार ग्रुप नवघर फुल टॉस आणि हा फुल टॉस देखील मिस केला जातोय मिड विकेटला फील्डर आहे त्या ठिकाणी प्रोडक्शनला चेंडू हवेत खेळला गेला होता आणि या शेवटच्या चेंडूवर राम मिळून देतोय आपल्या टीमला सफलता। स्लॉग ओव्हर अतिशय सुंदर हाताळली गेली जरी एक षटकार आला तरी देखील दोन विकेट या रामने काढलेले आहेत। एंड ऑफ द ओव्हर नंबर 4 चार षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि चार षटकांच्या खेळीच्या अखेरीस फलकावर आपण धावा पाहतोय 49 धावा या सरकार ग्रुप नवगढ़ टीम ने लावलेले आहेत आणि 50 धावेचं टार्गेट सेट केलं आहे ते बोरिवली टीमच्या समोर। कर 15 धावा अक्षय सोनी यांच्या बॅट मधून त्यानंतर योगेश यादव एक षटकार एक चौकार 11 धावा योगेशच्या बॅट मधून आपण पाहिल्या उदय पाटलांच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला होता त्यानंतर आपण पाहिलं तर सतीशच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला होता। जबरदस्त इनिंग साकारली खास करून या सर्व खेळाडूंनं 49 धाव संख्येवर सरकार ग्रुपचा संघ थांबतोय 50 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत बोरिवली या टीमला। आम्ही इकडे थांबतोय मात्र तुम्ही मात्र थांबू नका पुढच्या इनिंगसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते बदल या आपण ऐकूया जोचंद्र गावाचा एक गोड आवाज अक्षय साटम यांना। वीर चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती त्यानंतर मात्र उदय जास्तीत जास्त चेंडू फेस केले होते एक चौकार त्याच्या बॅट मधून देखील आला होता सतीश एक षटकार त्यानंतर रन आउट झाला। चार ओव्हर मध्ये विचार केला तर फलकावरती धावा लगावल्यात 49 आणि 50 धावांचं आव्हान बॅक टू बॅक दोन मॅचेस मध्ये 50 धावा आपण बघतोय। पहिली मॅच 5 ओव्हर होती ही सेकंड मॅच आपण बघतोय 4 ओव्हरचा गेम आणि 3 धावांची पेनल्टी ऍड केली जाईल म्हणजे ज्यावेळी साई माऊली बोरिवली हा संघ बॅटिंग करण्यासाठी अगोदरच 3 धावा ते ऍड असतील। चला ओपनर बॅटर पाठवून द्या टार्गेट असणार आहे 50 3 धावा ऑलरेडी पेनल्टीचे ऍड झालेत अश्विन आणि विशाल हे दोन सलामीवीर शुभम जाधव खास ठाण्यावरून पातलीपडा या ठिकाणाहून मॅचचा आनंद घेण्याकरता आला त्यांचं हार्दिक स्वागत। त्यांची देखील भव्य स्पर्धा असते PID चषक आणि दरवर्षी वेगवेगळे मानकरी अगोदरच्या मॅचमध्ये अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आणि मागील वर्षी मला वाटते सुजित तात्या यंदा देखील भव्य दिव्य आयोजन नियोजन त्या स्पर्धेचं पाहायला मिळेल। सध्या या मॅचकडे आपण वळतोय 50 टार्गेट आहे आणि ते देखील 4 ओव्हर मध्ये अचीव करायचं आहे। कालपासून बघितलं अंतिम मॅच मध्ये कालच्या दिवसातल्या ती 2 ओव्हरची मॅच होती आणि 20 धावा चेस झाल्या होत्या। पन्नास धावा चेस होतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे मात्र धावा जास्तीत जास्त चेस होत नव्हत्या। सकाळच्या सत्रामध्ये एकवीर नायगावने 50 धावा चेस केल्यात अमोल वेतस्कर सर अनुभवी एक्सपीरियन्स आणि एका साईडला मनोज गुडेकर अक्षय सोनी अंडरम पासून ओरम पर्यंतचा प्रवास चांगला राहिलाय। चंद्रपाड्याच्या मैदानावर देखील गाजवलं होतं या खेळाडूने टाइम देखील स्टार्ट होते गेम ऑन पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होईल की नाही 3-2-1 लेट्स प्ले। पहिला बॉल डिलिव्हर करेल अक्षय सोनी
पहिला बॉल पहिला वार पुल पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल एंड ब्यूटीफुल आउट ऑफ द पार्क ये तो षटकार। चेंडूवरती भव्य स्वागत अक्षय सोनीचं केलं जातंय। सहा धावा आणि त्यानंतर तीन धावा जे ऍड केल्यात पेनल्टीच्या, टोटल नऊ धावा झाल्यात एक चेंडू। म्हणूनच टाइम इज अ मनी, वेळेला महत्व द्या, वेळेवरती येत रहा। स्विच हिट उलट दिशेने खेळलेला फटका, थर्डमॅन क्षेत्र क्लिअर करेल की नाही प्रश्नचिन्ह। चेंडू मात्र थांबणार नाही, पुन्हा एकदा येईल जय महाकाल चौकार। वाजवल्या द बॅटच्या मधून तीन धावा पेनल्टीच्या, टोटल तेरा धावा दोन चेंडू। ज्या पद्धतीने सुरुवात केली होती नवघर संघाने तशी सुरुवात बोरिवली संघाच्या माध्यमातून इनसाइड आउट करून स्ट्रेट फटका खेळला गेला। क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे नाचतोय, तिथपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट। यावेळी नशिबाची साथ थोडीशी कमी दिसते फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून। सरकार इलेव्हन नवघर वर्सेस आपण बघतोय साई माऊली बोरिवली, पंधरा धावा या फलकावरती। आजूबाजूचा परिसर मुंबई नगरीतील दोन संघ, तीन चेडू पंधरा धावा, चांगला खेळ या नागोबा मैदानावरती आपण बघतोय। पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेट, गोलंदाज तयार होतोय यावेळी इन टू द गॅप मध्ये वन बाउंस, चेंडू सी मारेशी पार, वेलकम बाउंड्री चौकार। वार केला जाते पॉवर प्ले मध्ये, पॉवर हिटिंग पॉवरफुल बॅटिंग। अश्विन पावसकर आणि इथे त्याची पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते। स्विच हिट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट ने कनेक्शन देखील होतंय। दोन धावा कंप्लीट, चौकार षटकार सिंगल डबल हे बेसिक क्रिकेट पाहायला मिळते। फुलकावरती 21 धावा अश्विन पावसकरच्या बॅट मधून आलेल्या पॉवरफुल 21 धावा, त्यामध्ये विचार केला तर वैयक्तिक 18 संघाच्या 21, तीन धावा ऍड केल्यात पेनल्टीच्या। अंतिम बॉल पहिल्या ओव्हर मधला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक हाय अँड हँडसम, यूज इट स्टँड अँड डिलिव्हर षटकार। वेगाने पुढे येत आहेत ते म्हणजे 27 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। लकवा क्रिकेट देखील अश्विन मोठ्या प्रमाणात खेळतो आणि तिथे रन मशीन म्हणून ओळखला जातो, इथे देखील रन मशीन प्रमाणेच काम केलंय। पहिल्या ओव्हर मध्ये हवा काढलाय मॅचची, 27 धावा म्हणजेच वैयक्तिक 24 सांघिक 24, तीन धावा ऍड 27। चेंडू पाहिजे का अंपायर? थँक्यू व्हॉलेंटियर्स किंवा प्रेक्षक वर्ग जे आम्हाला सपोर्ट करतायत त्यांचं आभारी आहोत। लगेच चेंडू जातोय तर ते आणून देण्याचं काम ते करतायत। 18 बॉल 23, पहिल्या ओव्हर मध्ये 27 धावा आल्यानंतर काय या ओव्हर मध्ये मॅच फिनिश होईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे। मात्र 18 बॉल मध्ये किती परिश्रम, उदय पाटील आहे अनुभवी एक्सपिरियन्स, कमबॅक करावा लागेल सरकार इलेव्हन नवघर संघाला। यावेळी बघा सेन्सिबल क्रिकेट,
बुद्धिमत्तेचं क्रिकेट. समोरचा पार्टनर चांगली बॅटिंग करतोय तर त्याला स्ट्राईक वर आणा आणि नॉन स्ट्राईकला उभं राहून त्याची बॅटिंग एन्जॉय करा. तेच पाहायला मिळतंय 28 धावा या फलकावरती. म्हणजे वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्माची ती दुवादार बॅटिंग पॉवर प्लेची त्या पद्धतीने यावेळी फटका फसला आहे. कॅच घेतला तर मॅच मध्ये कम बॅक होईल. जबरदस्त कॅच मात्र आपलं काम करून गेलाय अश्विन पावसकर. पॉवरफुल बॅटिंग केलंय. वैयक्तिक जर विचार केला तर निश्चित रूपाने 24 धावा 7 चेंडूमध्ये या खेळाडूने केलाय. जबरदस्त बॅटिंग. पहिला धक्का 28 धावसंख्येवर. पुढचा मॅच एकवीरा नायगाव वर्सेस क्वेश्चन मार्क, म्हणजे जो जिंकेल यामध्ये तो एक हाफ क्लिअर असणार आहे. म्हणूनच नायगाव संघ इथे आहेत आम्हाला ठाऊक आहे, मात्र बाकीचे खेळाडू देखील इथेच ठेवा. जो जिंकेल त्याचा कंटिन्यू मॅच असणार आहे सेकंड मॅच. आणि तो किती ओव्हरचा असेल संयोजन समिती माहिती पुरवेल. कारिवली संघ वेळेच्या आतमध्ये इथे आलाय, त्यांचा आभारी आहोत. डिसिप्लिन भरपूर दिसते या संघाकडे आणि या संघाचा स्टार खेळाडू पप्या खारीक यांना विनंती करीन सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमानवा. कारिवली गावाचं ज्याने नाव रोशन केलंय पप्या खारीक. यावेळी ऑन ड्राईव्ह सॉफ्ट हॅन्डने मनगटाच्या सायने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. एकच धाव, एका धावाने धावपळक पुढे येईल. 29 घरामध्ये 3 चेंडू फेकून झाल्यात. इथून कमबॅक करावा लागेल. 15 चेंडू 21 ची गरज. सेकंड इनिंग आपण बघतोय 50 धावांचा पाठलाग करत असताना 4 ओव्हरमध्ये. यावेळी पुन्हा एकदा सिंगल डबल वर आता फोकस केलंय. लेग साइडला चेंडू आपण बघतोय. एकच धावेंवर समाधान. एका धावेने धावपळक 30 घरात. 20 धावांची गरज. अजूनही जर विचार केला तर 14 चेंडू शिल्लक. 14 बॉल 20. यावेळी पुन्हा एकदा जागा बनवली होती. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अक्रॉस दी लाईन आणि चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केल्यानंतर आतमध्ये येतोय. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हर मधला. स्विच इट चा फटका अगोदरच बडसुबा बनवला होता उलट दिशेने खेळण्याचा आणि रिव्हर्स स्वीप चौकार येतोय. वेलकम बाउंड्री आणि 4 धावांचे धाव फळक दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. फळकावरती धावा आहेत 34 धावा. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची गरज. यस डीजे. मॅच महत्वाचा आहे आणि या ठिकाणी पप्या खारीक वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कारिवली गावाचा स्टार खेळाडू आणि विवेक देखील आहे. विवेक वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. या अतिथी कक्षामध्ये या विवेक. सुरुवात बाफाडेपासून केले मात्र आज आपल्या गावामधून दिसणार आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मोठमोठे खेळाडू येतात आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक खेळाडू प्रत्येक पाहुण्यांचं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आज नक्कीच कौतुकाची बाब आहे. कारविली गावातून पप्या खारीक या ठिकाणी या स्पर्धेकरता. त्यांचा संघ देखील त्याच पद्धतीने चांगली खेळी करेल या अपेक्षा, मात्र थोडा त्यांना रेस्ट करावा लागेल. त्यानंतर एक हाफ क्लिअर केल्यानंतर तुमचा मॅच असणार आहे. बॉलिंग मार्क वरती येतोय योगेश यादव. फिरकी पट्टू आहे आणि इथे मात्र टन मिळेल की नाही. हलकीशी एज. शॉट थर्डमॅन पुढे सरसावेल. तिथपर्यंत एकच धाव.
पुन्हा एकदा एका धावेने धावपळक 35 घरामध्ये 15 धावेची गरज, 11 चेंडू 15 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे। टाइम अगदी योग्य रीतीने चालू आहे आणि तेच वारंवार तुमच्यापर्यंत आम्ही सूचना करतोय। आयोजकांची इच्छा आहे कोणालाही दंड न लागावा, मात्र त्याकरता तुम्ही सपोर्ट करायचा आहे। इन साइड आउट क्रिकेट सौंदर्य वाढवणारा हा पटका, ऑन दी अप चौकार, 4 धावा। बनवली आणि त्यानंतर ऑफस्टंपवर पिचिंग केलेला चेंडूला फक्त दिशा दिली, इन साइड आउट करून ऑन दी अप पद्धतीने खेळलेला एक्स्ट्रा कव्हर रीजन क्लियर केले। बाउंड्री पाहायला मिळते, चौकार निशी, धावपळक 39, 11 धावींची गरज 10 चेंडू मध्ये, 10 चेंडू 11 धावींची गरज। साईमौली भोरिवली अप्रतिम बॅटिंग चालू आहे, पॉवरफुल पॉवर हिटिंग अश्विनने सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र विशाल सिंगल 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 3 सिंगल त्याच्या नावावर आहेत आणि रवीच्या खात्यात 2 चौकार आणि 1 सिंगल। 4 बॉल मध्ये 9 धावेंवर वैयक्तिक खेळी, सांघिक धावसंख्या 39। यावेळी मिस टायमिंग आहे, एक चौकार आला त्यानंतर कम बॅक करणं महत्वाचं आहे। इथे विकेट गेलाय, कॉट एंड बॉल, विकेट डाऊन। सहर्ष स्वागत फळकावरती धावा आहेत, 39 धावा, विकेट गेलाय। न्यू बॅटर इन योगी, योगेश प्रेमाने योगी बोलतोय, मात्र प्रॉपरलीच नाव सांगा, लाईव्ह मॅच आपण खेळतोय। योगेश येतोय, 39 फिल्डिंग सेट करून ठेवा, जास्तीत जास्त सेलिब्रेशन करू नका। बघा पुन्हा एकदा टाइमपास होतोय आणि वेळेकडे महत्व आहे, कारण की इथे तुमच्याकडे आता इनसाइड आउट करून पुन्हा एकदा एक धाव। 2 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक आहे, 8 बॉल मध्ये आता धावांची गरज आहे 10, 8 चेंडू 10 धावींची गरज। पुन्हा एकदा यावेळी सिंगल वरती फोकस असेल की डबल येईल, मात्र सिंगल। चला 50 सेकंद आहे या चेंडूला समाप्त करण्यासाठी, म्हणजे ऍक्युरेट वेळेवरती आहे। फळकावरती धावा आहे 41। नऊ धावेची गरज अजूनही, डेट चेंडू घोषित केलाय, ऑन टाइम वरती मला वाटते ओव्हर समाप्त होईल, 15 सेकंड आणि ह्यावेळी ओव्हर समाप्त होते, म्हणजेच ऍक्युरेट तुम्ही जे मिनिटं दिलेत त्या मिनिटानुसार ओव्हर झालेले आहे, म्हणजेच दोन्ही संघांनी चांगला सपोर्ट केलाय आणि इथे देखील शेवटच्या ओव्हर मध्ये देखील टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या। 5 मिनिटं शिल्लक आहेत, ते 5 मिनिटांमध्ये शेवटचं षटक
कशा प्रकारे कंप्लीट केले जाईल। 6 बॉल 9 धावेची गरज। या ठिकाणी उपस्थित आहेत बंदर पाकाडी या संघाचे स्टार खेळाडू, त्यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे, ज्याच्या नावावर सुप्रीमो मध्ये मालिकावीरची कार देखील आहे। ग्लेन वैद्य यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा। वेलकम बंदर पाकाडी या संघामधून नेहमीच, आणि खास करून ती मॅच आरके ट्रॉफी मला आठवते, गोरसाई बीचा संघ आणि समोर बंदर पाकाडी। पहिल्यांदा जर गोरसाई बी कमी षटकांमध्ये पराभव झाला असेल तर या संघाच्या अगेन्स्ट 5 चेंडू मध्ये, 5 ओव्हरची मॅच होती, 5 चेंडू मध्ये गोरसाई बीला पराभव केलं होतं। जुचंद्र गाव मध्ये ती हिस्ट्री क्रिएट झाली होती, म्हणूनच वेलकम ग्लेन वैती, आपला हार्दिक स्वागत। चांगला फिटनेस 40 प्लस चे खेळाडू देखील आहेत। 6 बॉल 9 ची गरज, ड्राइव ऑन ड्राइव पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक पुढे येतोय, इथे मॅच मध्ये ट्विस्ट आलाय। 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 8 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग असं वाटलं, आरामात मॅच फिनिश होईल। इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलाय अप्रतिमरित्या सरकार 11 नवघर वर्सेस आपण बघतोय साई मौली बोरिवली। 5 बॉल 8 कंपल्सरी चेसिंग, यावेळी पुन्हा एकदा दिशा दिली जाते, कट केला जातोय चेंडूला इन टू द गॅप मध्ये, शॉट थर्डमॅन पुढे जाईल, दोन धावा कंप्लीट। 4 बॉल मध्ये आता जिंकण्याकरता 6 धावेंची गरज, 4 चेंडू 6 धावेंची गरज। पहिल्या ओव्हरला होत्या 24 धावा आणि 3 धावा ऍड पेनल्टीच्या, म्हणजे 27 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आणि त्यानंतर कमबॅक। इथे मोठा फटका खेळायचा होता, चांगला फटका आहे इन टू द गॅप मध्ये जाईल का, चांगले एफर्ट चांगली फिल्डिंग आणि फेकी होईपर्यंत दोन धावा कंप्लीट। कालच्या दिवसातला अंतिम मॅच आठवला, 3 चेंडू 4 धावेची गरज होती, तो षटकार मारून मॅच फिनिश केला होता। इथे देखील तेच, 3 चेंडू 4 धावेची गरज, तिकडे तेजस होता आणि समोर अजिंक्य संघ गोलंदाजी करणारा कानाई पाई संघाने बाजी मारली, टॉप 3 मध्ये आला। इथे बघूया काय घडतंय, 3 चेंडू 4 धावेची गरज, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, हे क्रिकेटचं रहस्य जपत असताना मोक्याच्या क्षणी शानदार कॅच, विकेट डाऊन। आणि जिंकण्यासाठी आता 4 धावेची गरज, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा किंवा एखादा मोठा फटका मारून मॅच फिनिश। साई मौरी बोरिवली की सरकार 11, यावेळी नवघर संघ व्हीआयपी डाईसवर आपण बघतोय कारिवलीचा सुपरस्टार पप्या खारीक आणि बंदर पाखाडीचा सुपरस्टार ग्लेन वैती, दोन आयकॉन प्लेयर या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र मॅच देखील तेवढी स्टप, दोन संघांच्या मध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष। पहिल्या ओव्हर मध्ये वर्चस्व होत ते म्हणजे साई मौली बोरिवलीच, उदयने जबरदस्त कमबॅक केला, योगेश यादवने चांगला कमबॅक केला आणि संदीप 4 बॉल मध्ये 5 धावा देत 1 विकेट ज्याने प्राप्त केलाय। 2 चेंडू 4 धावेची गरज, पैसा वसूल मॅच, रफ अँड टफ। चला हा सामना शेड्यूल नुसार कंप्लीट होईल हीच अपेक्षा आहे, मात्र 3 मिनिट आहेत तुमच्याकडे आणि शेवटला क्रुशियल मोमेंट आहे म्हणून आम्ही टाइम सांगणार नाही आहे। यावेळी एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि यावेळी विकेट जातोय रनआउटच्या माध्यमातून।
कीपर जवळ असेल तर हातामध्ये चेंडू असेल तर तुम्ही धावू शकत नाही, लांब असल्यावर धावू शकता। एक बॉल चार कंपल्सरी, आणि जर तीन धावेची पेनल्टी नसती तर कदाचित सात धावा पाहिजे असत्या, आणि तिथे मात्र वर्चस्व दाखवू शकला असता। आता अगोदर चुका झाल्यात त्या दुरुस्त केल्यात, अगोदर काय घडलं याला महत्व नाही, प्रत्यक्षात काय घडेल हे महत्वाचं आहे। काय चौकार जाईल कित्येकदा बघितलंय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये। एक बॉल चार कंपल्सरी, प्रत्येक चला टाइमपास करू नका प्लीज, आम्हाला देखील ठाऊक आहे महत्वाचा मॅच आहे, महत्वाचा मुवमेंट आहे, मात्र आम्हाला अजून शेड्यूल कंप्लीट करायचा आहे। साई मौली बोरिवले की सरकार इलेवन नवघर बॅटिंगला आपण बघतोय। विशाल जो फक्त सिंगल सिंगल वरती फोकस केलाय त्याने, हा चौकार आला तर जबरदस्त विशाल विशाल कामगिरी। आणि इथे गोलंदाजाने जरा चेंडू डॉट किंवा चौकार षटकार दिला नाही तर हिरो बनण्याची संधी। बघा गोलंदाजावर वारंवार कानमंत्र दिले जातात, शेवटचा बॉल आहे हा चेंडू, जय महाकाल चषक मध्ये आव्हान टिकवणारा चेंडू आहे। कोण जिंकणार आणि कोणाचा प्रवास थांबणार? एक बॉल चार धावेची गरज कंपल्सरी चेसिंग, विनय आणि संदीप, संदीप बॉलिंग मार्क वरती, संदीप हिरो ठरेल कि विनय मॅच घेऊन जाईल, ऑल द बेस्ट विशाल। आणि काय चेंडू अप्रतिम, बाउन्सर चेंडू, आणि ह्याच चेंडूची अपेक्षा होती। आणि इथे आता साई माऊली बोरिवली संघ पराभव झालाय, कॉंग्रॅच्युलेशन, पेनल्टीला सामोरा जाऊन सुद्धा सरकार इलेव्हन नवघर संघाने आपलं आव्हान टिकवलंय। हँडशेक करण्याकरता दोन्ही संघ मैदानाचा ताबा घेतील आणि मैदानाच्या बाहेर जातील। यस कॅप्टन उद्या एकविरा नायगाव टीमचा, एकविरा नायगाव कर्णधार रुपेश कोहली। लाइनअप मध्ये साई मौली बोरिवली, हरकत नाही, पराभव झाला तरी सुद्धा चांगला खेळ दाखवला, अँड कॉंग्रॅच्युलेशन सरकार इलेव्हन नवघर, मॅन ऑफ द मॅच, मॅच फिनिश, ज्यांनी